क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर म्हणजे काय? हंड्रेड्स ऑफ पॉलिमर हॅव बी डिस्कवर्ड टिल डेट, म्हणजे आत्तापर्यंत किती आपण पॉलिमर डिस्कवर केल्यात? तर 100. मग दस दे कॅन बी क्लासिफाय इन अ नंबर ऑफ वेज. मग हे काय आहेत? चार टाईप आहेत. त्यातला पहिला कोणता आहे? बेस्ड ऑन ओरिजिन. दुसरा कोणता आहे? बेस्ड ऑन मॉलिक्युलर स्ट्रक्चर. बेस्ड ऑन मोनोमर. आणि बेस्ड ऑन थर्मल बिहेवियर. या बेसिसवर ह्यांनी काय केलं? पॉलिमरचं क्लासिफिकेशन केलं. आता आपण त्यातला पहिला टाईप बघूया, बेस्ड ऑन ओरिजिन. म्हणजे ओरिजिनच्या बेसिसवर पॉलिमर्स कोणकोणते असतात बघा. ह्यात पण काय आहेत? बेस्ड ऑन द ओरिजिन पॉलिमर्स आर क्लासिफाय इन थ्री कॅटेगरीज. ह्यात पण तीन आहेत, नॅचरल, सेमी सिंथेटिक आणि सिंथेटिक. आता आपण यातलं पहिलं बघूया, नॅचरल पॉलिमर. नॅचरल पॉलिमर म्हणजे काय? द मॅक्रो मॉलिक्युल फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल ओरिजिन आर नोन एज अ नॅचरल पॉलिमर. म्हणजे असं पॉलिमर की जे कशापासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं? प्लांट आणि ॲनिमलपासून. म्हणजे प्लांट आणि ॲनिमलपासून जे तुम्ही मोनोमर घेता आणि त्याचा जे तुम्ही मॅक्रो मॉलिक्युल तयार करता त्याला काय म्हटलंय? नॅचरल पॉलिमर. म्हणजे नॅचरल पॉलिमर म्हणजे काय? ते प्लांट आणि ॲनिमलपासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात त्याला काय म्हटलंय? नॅचरल पॉलिमर. याचे एक्झाम्पल काय आहेत बघा? वूल म्हणजे लोकर, सिल्क म्हणजे रेशम, नॅचरल रबर असतो, कॉटन म्हणजे कापूस असतो, सेल्युलोज असतो, डीएनए अँड आरएनए. हे काय आहेत? नॅचरल पॉलिमर आहे. डीएनए आरएनए कशात असतो? ॲनिमलमध्ये प्रेझेंट असतात. आता बघा, सेमी सिंथेटिक. सेमी सिंथेटिकलाच काय म्हटले? डिराइव पॉलिमर. मग नॅचरल पॉलिमर विद अ स्लाईट केमिकल मॉडिफिकेशन. म्हणजे नॅचरल पॉलिमरमध्येच काय केलं जातं? स्लाईटली त्यामध्ये केमिकल ॲड करून एक केमिकल मॉडिफिकेशन केलं जातं, त्यालाच काय म्हटले? सेमी सिंथेटिक किंवा डिराइव पॉलिमर. डिराइव म्हणजे काय? तर ते नॅचरल पॉलिमरपासून डिराइव केलं, त्यात काय केलं? नॅचरल पॉलिमर घेऊन त्यात थोडे चेंजेस केलं, केमिकल चेंजेस केलं, म्हणून त्याला काय म्हटले? डिराइव पॉलिमर. आता याचे एक्झाम्पल काय आहेत? वल्कनाइज्ड रबर, हायड्रोजनेटेड नॅचरल रबर, हॅलोजनेटेड नॅचरल रबर. म्हणजे यामध्ये हायड्रोजन ॲड केलेला असतो नॅचरल रबरमध्ये, यामध्ये सल्फर असतो वल्कनाइज्डमध्ये, आणि यामध्ये हॅलोजन म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्यातले हॅलोजन ॲड असतात. सेल्युलोज नायट्रेट, यामध्ये नायट्रेट ॲड केलेला असतो सेल्युलोजमध्ये. मिथिल सेल्युलोज, यामध्ये मिथिल ॲड केलेला असतो सेल्युलोजमध्ये. मग हे काय झाले? सेमी सिंथेटिकचे एक्झाम्पल झाले. आता सिंथेटिक पॉलिमर बघा. पॉलिमर्स प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी ऑर इंडस्ट्री. असे पॉलिमर की जे तुम्ही लॅबोरेटरी आणि इंडस्ट्रीमध्ये प्रिपेअर करता त्यांना काय म्हणायचं? सिंथेटिक पॉलिमर. म्हणजे हे कसे असतात? आर्टिफिशियल असतात. एक्झाम्पल काय बघा? न्यूप्रिन रबर, क्लोरोप्रिन रबर, PMMA, पॉली ईस्टर, टेफलॉन आणि नायलॉन. नायलॉनच्या रशा तुम्ही बघितलं. मग हे कशा कुठे तयार केले जातात? लॅबोरेटरी आणि इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे त्याला काय म्हटले? सिंथेटिक पॉलिमर. मग हे काय झालं? बेस्ड ऑन ओरिजिन झालं. आता बेस्ड ऑन मॉलिक्युलर स्ट्रक्चर, म्हणजे मॉलिक्युलर स्ट्रक्चरवर बेसिस, या बेसिसवर किती कसं क्लासिफाय केले बघूया आपण पॉलिमरला. बघा ह्याचे पण काय आहेत? परत तीन टाईप आहेत, लिनियर पॉलिमर, ब्रँचड पॉलिमर, क्रॉस लिंक, त्यालाच आणखीन काय म्हणतात? नेटवर्क पॉलिमर. आता आपण लिनियर पॉलिमर बघूया. यातला पॉलिमर कन्सिस्ट ऑफ अ लॉन्ग अँड स्ट्रेट चेन मॉलिक्युल आर नोन ॲज अ लिनियर पॉलिमर. म्हणजे या पॉलिमरमध्ये कसं असतं? लॉन्ग म्हणजे मोठी आणि स्ट्रेट चेन असते, सरळ चेन असते, मग त्याला काय म्हणायचं? लिनियर पॉलिमर म्हणायचं. द मोनोमर इन दिस पॉलिमर आर जनरली बायफंक्शनल. बायफंक्शनल म्हणजे काय? तर त्या मोनोमरकडे किती ॲक्टिव्ह साईट असणार? रिॲक्टिव्ह साईट किती असणार? दोन असणार. म्हणून काय त्याला म्हटले? बायफंक्शनल मोनोमर. मग पॉलिमर चेन्स आर क्लोजली स्पेस्ड. पॉलिमर चेन कशा असणार? क्लोजली स्पेसिंग केलेलं असणार, जवळजवळ असतं. दीज पॉलिमर हॅव हाय मेल्टिंग अँड हाय मेल्टिंग पॉईंट अँड डेन्सिटी. म्हणजे ह्या पॉलिमरचे मेल्टिंग पॉईंट कसे असतात? जास्त असतात. आणि डेन्सिटीसुद्धा काय असते? जास्त असते. आता कॉमन एक्झाम्पल काय आहे बघा? PVC, त्यालाच काय म्हणायचं? पॉली विनिल क्लोराईड. मग दिस पॉलिमर इज लार्ज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक केबल्स अँड पाईप. हा पॉलिमर कुठे यूज केला जातो? तर इलेक्ट्रिक केबल आणि पाईप तयार करण्यासाठी हा पॉलिमर यूज केला जातो. हे बघा, HDPE म्हणजे काय? हाय डेन्सिटी पॉली इथिलिन, म्हणजे आपली जी कॅरीबॅग असते ती. इट इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इरिगेशन पाईप, वॉटर स्टोरेज टँक, केमिकल स्टोरेज टँक. मग पाईपच्या इरिगेशनमध्ये, वॉटरच्या स्टोरेज टँकमध्ये आणि केमिकल स्टोरेज टँकमध्ये हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन वापरलं जातं. हा बघा, हे स्ट्रक्चर ऑफ लिनियर पॉलिमर. ह्या लिनियर पॉलिमर असा असतो.
आता दुसरा ब्रँच द पॉलिमर. ब्रँच द पॉलिमर कसा आहे बघा, अ ब्रँच द पॉलिमर इज वन इन विच अ मोनोमर मॉलिक्युल जॉईन टुगेदर टू फॉर्म अ लॉंग स्ट्रेट चेन अलॉंग विथ सम ब्रँच चेन ऑफ अ डिफरंट लेंथ. म्हणजे एक लॉंग चेन पण तयार होते आणि त्याच्याच खाली काय होते, एक ब्रँच चेन पण तयार होते. मग आणि वेगवेगळ्या लेंथची ही काय असते, तुमची ब्रँच चेन तयार होते. मग द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ दिस पॉलिमर इज लाईक ब्रँचेस. या पॉलिमरचं जे इंटरनल स्ट्रक्चर असतं हे कसं असतं, ब्रँचेस म्हणजे फांद्या कशा असतात, तसं हे काय होतं, त्यांचं ब्रँचिंग होतं. ओरिजिनेटिंग ॲट रॅन्डम पोझिशन ऑफ अ सिंगल लिनियर चेन, म्हणजे एका सिंगल लिनियर चेनमधनं हे काय होतात, ब्रँचेस प्रोड्यूस होतात. ॲज अ रिझल्ट ऑफ अ ब्रँचिंग, ब्रँचिंगचा रिझल्ट जर तुम्ही बघितला तर काय होतं बघा, द लिनियर पॉलिमर चेन्स कॅनॉट कम क्लोज टू इच अदर. लिनियर पॉलिमर चेन्स आहेत त्या एकमेकांजवळ येत नाही. ड्यू टू दिस ब्रँच द पॉलिमर युजली हॅव लोअर डेन्सिटी अँड लो मेल्टिंग पॉईंट. त्यामुळं काय असतं, जे ब्रँच द पॉलिमर जे असतात त्यांची डेन्सिटी कशी असते, कमी असते, आणि मेल्टिंग पॉईंटसुद्धा काय असतो, कमी असतो. हे बघा, हे ब्रँच द पॉलिमर, स्ट्रक्चर ऑफ ब्रँच पॉलिमर, हे ब्रँचिंग असतं असं ह्याला. हे बघा, हे तुमचा लिनियर पॉलिमर जी स्ट्रेट लाईन आहे का नाही अशी कर्वमध्ये, आणि हे ब्रँच्ड पॉलिमर, हे बघा ब्रँचिंग होतं, त्यामुळे ह्यांचं डेन्सिटी कमी असते आणि मेल्टिंग पॉईंट पण कमी असतो. त्याचं एक्झाम्पल काय बघा, लो डेन्सिटी पॉलिथिलिन. आपण मग अशी एक बघितलं ते कसं होतं, हाय डेन्सिटी पॉलिथिलिन होतं. इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ प्लास्टिक कॅरीबॅग. आता हे कुठं वापरलं जातं, प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये. ते कुठं वापरत होतो आपण, वॉटर स्टोरेज टँक, वॉटर इरिगेशन. आणि कुठं वापरलं जातं, शीट अँड जनरल पर्पज कंटेनर. कंटेनरमध्ये पण काय केलं जातं, हे कॅरीबॅग्स यूज केल्या जातात. आता तिसरं काय बघा, नेटवर्क ऑर क्रॉस लिंक्ड पॉलिमर. इन दिस टाईप ऑफ पॉलिमर मोनोमर्स आर लिंक्ड टुगेदर टू फॉर्म अ थ्री डायमेन्शनल नेटवर्क ऑर क्रॉस लिंक्ड स्ट्रक्चर. म्हणजे यामध्ये मोनोमर कसा लिंक होतो, तर ह्याच्याकडं तीनपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह साईट असतात, त्यामुळं काय होतं, 3D स्ट्रक्चर तयार होतं, म्हणजे क्रॉस लिंक्ड स्ट्रक्चर तयार होतं. नेटवर्क पॉलिमर्स आर फॉर्म्ड बाय ट्राय फंक्शनल मोनोमर अँड पॉलिफंक्शनल मोनोमर. मग नेटवर्क पॉलिमर कसा तयार होतो, ट्राय फंक्शनल मोनोमर म्हणून. म्हणजे काय, कोणता मोनोमर यूज करायचा आहे, तर ट्राय फंक्शनल आणि पॉलिफंक्शनल मोनोमर यूज करायचा आहे. मग इन दिस पॉलिमर व्हेरियस पॉलिमर चेन्स आर अटॅच्ड टू इच अदर. मग या पॉलिमरमध्ये काय केलं जातं, वेगवेगळ्या पॉलिमर चेन काय केल्या जातात, अटॅच केल्या जातात बाय स्ट्रॉंग कोवॅलेंट बॉन्ड. म्हणजे स्ट्रॉंग कोवॅलेंट बॉन्डिंगनं काय केलं जातं, या वेगवेगळ्या चेन एकमेकांना अटॅच केल्या जातात. मग दीज आर हार्ड, ब्रिटल, हीट रेझिस्टंट अँड केमिकली स्टेबल पॉलिमर. मग हे कसं आहे, हार्ड आहे, ब्रिटल आहे, हीट रेझिस्टंट आहे आणि केमिकली स्टेबल पॉलिमर आहे. आता एक्झाम्पल काय बघा, बॅकेलाइट. इट इज यूज्ड इन मेकिंग द हीट अँड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. बॅकेलाइट कशात यूज केलं जातं, हीट आणि इलेक्ट्रिकल इन्सुलेटर म्हणजे हँडल्समध्ये यूज करतात बघा, युटेन्सिलच्या. मेलामाइन, मेलामाइन म्हणजे काय, इट इज मेनली यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ डिनर वेअर, लॅमिनेट, फ्लोरिंग अँड ड्राय इरेज बोर्ड. म्हणजे मोठे मोठे जे बोर्ड असतात ते डिनर वेअरमध्ये, लॅमिनेट फ्लोरिंगमध्ये, ह्यामध्ये काय केलं जातं, मेलामाइन पॉलिमर यूज केला जातो. मग हे काय आलं तुम्हाला. आता क्लासिफिकेशन, आता बघा, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ मोनोमर. आता मोनोमरच्या बेसिसवर आपण बघूया. बेस्ड ऑन मोनोमर पॉलिमर्स आर क्लासिफाय इन टू मेजर कॅटेगरीज. आता बघा, होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर ह्याचे पण दोन टाईप आहेत ऑन द बेसिस ऑफ मोनोमरच्या. मग होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर, त्यातलं होमोपॉलिमर म्हणजे काय बघा, होमोपॉलिमर आर द पॉलिमर इन विच ओनली वन टाईप ऑफ केमिकल स्पेसिज रिपीट इट सेल्फ मेनी टाईम्स, युजली ग्रेटर दॅन 1000 टू प्रोड्यूस अ मॅक्रो मॉलिक्युल ऑफ हाय मॉलिक्युलर वेट. म्हणजे होमोपॉलिमर म्हणजे काय, त्यात एक टाईपचाच म्हणजे सारखाच मोनोमर काय केला जातो, यूज केला जातो, आणि तोच काय केला जातो, 1000 जास्त टाईम रिपीट केला जातो. मग त्याला मग काय तयार होतो, हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड तयार होतो. मग होमोपॉलिमर आर द पॉलिमर इन विच ओनली वन टाईप ऑफ केमिकल मोनोमर रिपीट इट सेल्फ मेनी टाईम्स टू प्रोड्यूस अ मॅक्रो मॉलिक्युल ऑफ हाय मॉलिक्युलर वेट. म्हणजे एकसारखाच मोनोमर रिपीट केला जातो जास्तीत जास्त वेळेला, आणि हाय मॉलिक्युलर वेट तुमचा कंपाऊंड तयार होतो. मग एक्झाम्पल काय, पॉली इथिलिन.
हे बघा, CH2 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 एक टाईपचाच तुमचा काय केलाय, कंपाउंड यूज केलाय. काय आलं? होमो पॉलिमर. दिस पॉलिमर इज फॉर्मड बाय ओनली इथिलीन. हा तुमचा मोनोमर आहे आणि हाच मोनोमर एकत्र करून काय केला जातो, पॉलिमर तयार करायला जातो. CH2 CH2 याला दोन रिॲक्टिव्ह साईट असतात, एक तर या बाजूला आणि एक या बाजूला. काय आलं? हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. आता दुसरं काय बघा, पॉलीप्रोपिलीन, त्याला PP म्हटलं. CH2 CH CH3 हा तुमचा मेन कंपाउंड असतो. CH2 डबल बॉन्ड CH CH3. मग ह्याचंच काय केलं यांनी, हा मोनोमर असतो आणि ह्याचं काय केले, पॉलिमर तयार केले. CH2 CH CH3 अटॅच विथ सेकंड मॉलिक्युल ऑफ CH2 CH CH3, म्हणजे हा प्रोपिलिन मॉलिक्युल आहे. वन प्रोपिलिन मॉलिक्युल अटॅच टू अ सेकंड प्रोपिलिन मॉलिक्युल. काय आलं? बाय कोवॅलेंट बॉन्डिंग. हे बघा, हा पॉलिप्रोपिलिन तुमचा मोनोमर आहे. बघा, हा CH2 डबल बॉन्ड CH3 CH3 पॉलिप्रोपिलिन पॉलिमर इज फॉर्म्ड बाय ओनली प्रोपिलिन मोनोमर मॉलिक्युल. फक्त प्रोपिलिन मोनोमर मॉलिक्युल वापरला तरच तुमचा पॉलिप्रोपिलिन पॉलिमर तयार होऊ शकतो. आता पॉलिव्हिनिल फ्लोराईड बघा, असा असतो. CH2 CH Cl हा सिंगल मॉलिक्युल आहे. मग हाच दुसऱ्या मॉलिक्युलला अटॅच केला आहे, CH2 CH Cl, आणि हा एन टाईम्स आहे, म्हणजे हा काय आहे, पॉलिव्हिनिल क्लोराईड. हा बघा, इट इज फॉर्म्ड बाय व्हिनिल क्लोराईड मोनोमर ओनली. CH2 डबल बॉन्ड CH Cl. मग किती ॲक्टिव्ह साईट आहे बघा, इथे एक ॲक्टिव्ह साईट भेटते, इथे एक ॲक्टिव्ह साईट भेटते, आणि तुम्हाला काय भेटतं, पॉलिव्हिनिल क्लोराईड. हा व्हिनिल क्लोराईड आणि हा पॉलिव्हिनिल क्लोराईड, यात आणि यात काय फरक असतो? फक्त हा व्हिनिल क्लोराईड आहे का नाही, दुसऱ्या व्हिनिल क्लोराईड बरोबर काय केलेला असतो, बाइंड केलेला असतो. मग CH चा दुसरा बॉन्ड CH2 च्या मॉलिक्युलशी होतो, व्हिनिल क्लोराईडच्या दुसऱ्या मॉलिक्युल बरोबर. परत हा CH2 परत दुसऱ्या आणखीन व्हिनिल क्लोराईड बरोबर बाइंड होतो. अशा पद्धतीनं काय होतं, मोठा व्हिनिल क्लो पॉलिव्हिनिल क्लोराईडचा मॉलिक्युल तयार होतो. आता टाईप्स ऑफ होमोपॉलिमर. आता होमोपॉलिमरचे टाईप्स बघूया. होमोपॉलिमरचे पण तीन टाईप आहेत, लिनियर, ब्रँच, नेटवर्क. मग त्यातला लिनियर बघूया. लिनियर बघा कसा असणार आहे, दीज आर स्ट्रेट चेन पॉलिमर. MMM कसं आहे, एम म्हणजे काय, मोनोमर आहे. हे कशी असते, यांची स्ट्रेट चेन असते. आता ब्रँच पॉलिमर बघा, पॉलिमर्स विथ ग्राफ्ट ऑर ब्रँचेस अँड फॉर्म्ड बाय आयडेंटिकल मोनोमर आर कॉल्ड ॲज अ ब्रँच होमोपॉलिमर. आयडेंटिकल म्हणजे काय, एकसारखेच मोनोमर त्यामध्ये यूज केलेले असतात. हे बघा, हा लिनियर आहे आणि हे इथं यांचं ब्रँचिंग आहे. ब्रँचिंग म्हणजे काय, तर एक मोनोमरची सायक चेन इथं तयार होणार, एक इथं तयार होणार. मग हा काय तुमचा ब्रँच होमोपॉलिमर आहे. आता नेटवर्क पॉलिमर कसा असतो बघा. होमोपॉलिमर इन विच टू ऑर मोअर पॉलिमर चेन आर इंटरकनेक्टेड इज नोन ॲज अ नेटवर्क कोपॉलिमर. म्हणजे असा असतो की ज्यामध्ये काय असतं, दोन किंवा दोनपेक्षा जास्त पॉलिमर चेन हे एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतात, त्यांना काय म्हटले, नेटवर्क कोपॉलिमर. आता हे बघा, हे इथं आहे. आता ही एक स्ट्रेट चेन आहे, ही एक स्ट्रेट चेन आहे, ही ब्रँचिंग झाले बघा, यामध्ये 1 2 3 स्ट्रेट चेन आहेत आणि या ब्रँचला झाल्यात एकमेकांशी. मग हा काय, नेटवर्क होमो पॉलिमर आहे. हे काय आलं? आता आपण काय बघूया, कोपॉलिमर. कोपॉलिमर म्हणजे काय ते बघूया. कोपॉलिमर रिफर्स टू अ टाईप ऑफ पॉलिमर दॅट इज फॉर्म्ड बाय टू ऑर मोर डिस्टिंक्ट रिपीटिंग युनिट्स कॉल्ड ॲज अ मोनोमर. कोपॉलिमर हा काय आहे, पॉलिमरचा एक टाईप आहे. तो कसा तयार होतो, दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिपीटिंग युनिट्स रिपीट होतात. म्हणजे मोनोमरचे दोन किंवा दोनपेक्षा जास्त युनिट रिपीट होतात आणि मग काय तयार होतो, कोपॉलिमर तयार होतो. द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग पॉलिमर बाय लायकिंग द केमिकली डिस्टिंक्ट मोनोमर इज नोन ॲज अ कोपॉलिमरायझेशन. म्हणजे केमिकली डिस्टिंक्ट मोनोमरचे जे मोनोमर आहेत ते एकत्र येऊन काय तयार होतं, पॉलिमरची जी प्रोड्युसिंगची प्रोसेस तयार होत असते त्याला काय म्हटले, कोपॉलिमरायझेशन. मग कोपॉलिमर्स आर द हाय मॉलिक्युलर वेट सबस्टन्स. ह्याचं पण काय असतं, वजन, मॉलिक्युलर वेट काय असतं, जास्त असतं. दे आर यूज्ड टू प्रोड्यूस अ व्हरायटी ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे इथं पण वेगवेगळ्या प्रोडक्ट, वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रोडक्ट तयार केले जातात, लाईक मोल्डेड आर्टिकल, प्लास्टिक, टायर्स, ट्यूब्स. हे काय केले जातात, या कोपॉलिमरपासून तयार केले जातात. आता याचं एक्झाम्पल काय बघा, स्टायरीन, ब्युटाडाईन, रबर. हा बघा, म्हणजे यात काय केलं जातं, दोन वेगळे मोनोमर वापरले जातात. होमोपॉलिमरमध्ये काय, एकसारखाच मोनोमर वापरला जातो. ह्यामध्ये काय, दोन वेगळे मोनोमर वापरून त्याचा पॉलिमर तयार केला जातो. आता हा स्टायरीन आहे आणि हा ब्युटाडाईन आहे, मग हे दोन एकत्र आल्यावर काय तयार झाले, स्टायरीन, ब्युटाडाईन, रबर तयार झाला. आता इट इज अ कोपॉलिमर कंपोज्ड ऑफ टू डिफरंट मोनोमर. बरोबर आहे.
हा कोपॉलिमर कशापासून कंपोज केला आहे, तर दोन वेगळ्या मोनोमरपासून, दॅट इज स्टायरिन अँड ब्युटाडीन. मग CH2 डबल बॉन्ड CH ही बेंझिन रिंग, ह्याला काय म्हटलंय, स्टायरिन म्हटलंय. आता बघा टाईप्स ऑफ कोपॉलिमर. आता पहिला टाईप काय आहे, अल्टरनेटिंग कोपॉलिमर. अल्टरनेटिंग म्हणजे काय, ए बी परत ए बी, म्हणजे अल्टरनेशन असणार. ए ए ए आहे का, नाही, ए नंतर बीच असणार, परत बी नंतर दुसरा, अल्टरनेशन असणार, म्हणजे सेम सेम नाही होणार. अँड अल्टरनेटिंग कोपॉल म्हणजे इथं एक स्टायरिन आहे तर इथं ब्युटाडाईन असणार, परत इथं स्टायरिन परत ब्युटाडाईन, परत स्टायरिन परत ब्युटाडाईन, पण ब्युटाडाईन ब्युटाडाईन येणार आहे का, नाही, आणि स्टायरिन स्टायरिन येणार आहे का, नाही, तर स्टायरिन नंतर ब्युटाडाईनच येणार आणि ब्युटाडाईन नंतर स्टायरिनचाच मॉलिक्युल येणार, म्हणजे यामध्ये काय असणार, अल्टरनेशन असणार. अँड अल्टरनेटिंग कोपॉलिमर इज वन दॅट कॉम्प्रमायजेस टू स्पेसेस ऑफ द मोनोमेरिक युनिट्स डिस्ट्रीब्युटेड इन अल्टरनेटिंग सिक्वेन्स. म्हणजे सिक्वेन्स तुम्हाला काय आला, एकाडेक तुमचा काय असणार, तो मोनोमरचा मॉलिक्युल असणार. मग ह्याला काय म्हटलंय, अल्टरनेटिंग कोपॉलिमर. आता ह्याचं एक्झाम्पल काय, नायलॉन आणि पॉलिकार्बोनेट. आता ब्लॉक कोपॉलिमर, ब्लॉक कसे असतात बघा, हा इथंपर्यंतचा एक ब्लॉक, हा इथंपर्यंतचा एक ब्लॉक, सेम सेम मोनोमरचा एक ब्लॉक आहे बघा. ब्लॉक कोपॉलिमर इज अ वन इन विच टू ऑर मोर होमोपॉलिमर चेन्स आर अटॅच्ड बाय अ कोवॅलेंट बॉन्ड. म्हणजे इथं कोवॅलेंट बॉन्डिंग आहे, या ब्लॉकमध्ये एक कोवॅलेंट बॉन्डिंग आहे, हा हे दोन ब्लॉक आहेत, हे एकमेकांशी कोवॅलेंट बॉन्डिंगनं अटॅच झाले आहेत. अ ब्लॉक कोपॉलिमर इज वन इन विच टू ऑर मोर होमोपॉलिमर चेन्स आर अटॅच्ड बाय अ कोवॅलेंट बॉन्ड. म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त होमोपॉलिमर चेन, म्हणजे एकसारखे मॉलिक्युल असणाऱ्या चेन आहेत. आता यामध्ये काय आहे, ही एक चेन आहे आणि ही एक चेन आहे, या चेनमध्ये सेम टाईपचे मोनोमर आहेत आणि या चेनमध्ये पण सेम टाईपचे मोनोमर आहेत. यात फक्त ए एच आहेत, यात फक्त बी बीच आहेत, आणि ह्या दोन्ही चेन एकत्र येऊन कोवॅलेंट बॉन्डिंगनं त्यात जॉईन झाल्यात आणि काय तयार झाले, ब्लॉक कोपॉलिमर तयार झालं. नोट काय आहे बघा, लाईक होमोपॉलिमर द कोपॉलिमर मे ऑल्सो ऑकर इन अ ब्रँच और नेटवर्क फॉर्म्स. म्हणजे जसा होमोपॉलिमर ब्रँच आणि नेटवर्क फॉर्ममध्ये आढळून येतो, तसा कोपॉलिमरसुद्धा ब्रँच आणि नेटवर्क फॉर्ममध्ये दिसून येतो. आता रॅन्डम कोपॉलिमर बघा, वेन टू ऑर मोर टाईप्स ऑफ मोनोमर ऑक्युपाय रॅन्डम पोझिशन इन पॉलिमर बॅकबोन, इट इज कॉल्ड ॲज अ रॅन्डम कोपॉलिमर. रॅन्डम कोपॉलिमर म्हणजे काय, की दोन किंवा दोनपेक्षा जास्त मोनोमर ज्यावेळी रॅन्डम पोझिशन ऑक्युपाय करतात, रॅन्डम म्हणजे कसेही, अल्टरनेटिंग नाही, कसेही सेम सेम मोनोमर रिपीट होणार, कधी अल्टरनेटिंग होणार, परत सेम सेम होणार, तसे. वेन टू ऑर मोर टाईप ऑफ मोनोमर ऑक्युपाय रॅन्डम पोझिशन इन पॉलिमर बॅकबोन, इट इज कॉल्ड ॲज अ रॅन्डम कोपॉलिमर. आता हे बघा, बी बी आहे, परत ए बी आहे, परत ए ए आहे, म्हणजे ते कसे मॉलिक्युल्स असणार, कसेही असणार, ए बी शी लिंक होईल, बी टू टाईम्स असेल किंवा ए थ्री टाईम्स असेल, म्हणजे यामध्ये काय नसणार, कोऑर्डिनेशन नसणार, अल्टरनेशन नसणार, ते कसे पण काय होणार, एकमेकांशी लिंक होणार. मग ह्याला काय म्हटलंय, रॅन्डम कोपॉलिमर. म्हणजे कोण पण कसं पण कुठेही जाताना तसं हे काय असणार, हे रॅन्डम कोपॉलिमर असणार. आता ग्राफ्ट, ग्राफ्ट म्हणजे काय बघा, ग्राफ्टलाच काय म्हटलंय, नेटवर्क कोपॉलिमर. लाईक होमोपॉलिमर द कोपॉलिमर मे ऑल्सो ऑकर इन अ ब्रँच ऑर नेटवर्क फॉर्म. आता हे बघा, ही लिनियर चेन आहे, ही ब्रँच चेन आहे, ए आणि बी काय आहेत, मोनोमर आहेत, ह्याला काय म्हटले, ब्रँच कोपॉलिमर. आता ही लिनियर आहे, ही लिनियर आहे, इथं दोन ब्रँचिंग आहेत, मग हे काय असणार आहे, नेटवर्क कोपॉलिमर. काय आलं, हे बघा, स्ट्रेट चेन असेल आणि दोन ब्रँचिंग असेल तर त्याला ब्रँच म्हटले, दोन स्ट्रेट चेन आहेत आणि त्यांना ब्रँचिंग एकमेकांशी आज जोडल्यात, या ब्रँचिंगनं तीन स्ट्रेट चेन आहेत, एक दोन तीन, आणि ह्या तिघांमध्ये काय ब्रँचिंग आहे, पहिली दुसऱ्याशी कनेक्ट आहे, दुसरी तिसऱ्याशी कनेक्ट आहे, मग ह्याला काय म्हणायचं, नेटवर्क को पॉलिमर. आता क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ थर्मल बिहेवियर, म्हणजे लास्ट क्लासिफिकेशन. मग ह्याचे पण दोन टाईप आहेत बघा, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणजे काय बघा, ह्याचे डेफिनेशन बघूया आधी. पॉलिमर्स विच बिकम सॉफ्ट ऑन हिटिंग, म्हणजे असे पॉलिमर की जे हीट केल्यानंतर कसे होतात, सॉफ्ट होतात, म्हणजे मऊ होतात. अँड हार्ड ऑन कूलिंग, आणि कूल केल्यानंतर कसे होतात, कठीण होतात, आर कॉल्ड ॲज अ थर्मोप्लास्टिक ऑर थर्मोसॉफ्टनिंग पॉलिमर. हे बघा, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसॉफ्टनिंग पॉलिमर म्हणजे काय, जे हीट केल्यानंतर काय होतात, मऊ होतात, आणि कूल केल्यानंतर काय होतात, कठीण होतात, म्हणजे हार्ड होतात, त्याला काय म्हटलंय, थर्मोसॉफ्टनिंग किंवा थर्मोप्लास्टिक पॉलिमर.
मग हे पॉलिमर कसे असतात बघा, दीज आर जनरली लिनियर पॉलिमर विथ व्हेरी लेस ब्रँचिंग अँड निग्लिजिबल क्रॉसलिंक, म्हणजे ह्यांच्यात खूप कमी ब्रँचिंग असतं आणि क्रॉस लिंकिंग पण क्रॉस लिंकिंग नसतात. मग हे कसे असतात तर लिनियर पॉलिमर म्हणजे स्ट्रेट चेन पॉलिमर असतात. दे बिकम सॉफ्ट ऑन हीटिंग, हीट केल्यानंतर ते सॉफ्ट होतात बिकॉज द एन्टँगल्ड पॉलिमर चेन मूव अपार्ट ॲट हायर टेम्परेचर. ते सॉफ्ट काय होतात तर हायर टेम्परेचरला काय होतं, त्यांच्यातलं ज्या पॉलिमर चेन आहेत ते एकमेकांपासून काय होतात लांब जातात, म्हणून ते काय होतात सॉफ्ट होतात. मग पॉलिमर चेन्स ऑफ द थर्मोप्लास्टिक आर इंटरकनेक्टेड बाय वीक वॅन्डरवॉल फोर्सेस. पॉलिमर जी चेन आहे थर्मोप्लास्टिकची ती एकमेकांशी कशानं इंटरकनेक्ट झालेली असते, जोडली गेलेली असते, तर वीक वॅन्डरवॉल फोर्सेसनं काय झालेली असते ती एकमेकांशी जोडलेली असते. ड्यू टू विच द चेन्स कॅन स्लाइड ओवर इच अदर वेन हीटेड. त्याच्यामुळं काय होतं चेन्स एकमेकांवर काय होतात स्लाइड होतात म्हणजे घसरतात. ज्यावेळी तुम्ही हीट करत असता त्यावेळी दोन लिनियर चेन एकमेकांवर काय होत असतात घसरत असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये काय असतो तर वीक वॅन्डरवॉल फोर्स असतो. आपण पहिल्या टॉपिकमध्ये बघितलेला केमिकल बॉन्डच्या बघा द वॅन्डरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. मग हा फोर्स काय करतो बिटवीन द पॉलिमर चेन, पॉलिमर चेनमध्ये हा जो वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो बिकम मोर ॲक्टिव्ह ॲट लोअर टेम्परेचर. लोअर टेम्परेचरला हा फोर्स जास्त ॲक्टिव असतो, दस द चेन कम्स क्लोजर ऑन कूलिंग. मग लोअर टेम्परेचरला काय होतो हा फोर्स जास्त ॲक्टिव्ह असतो. मग ज्यावेळी तुम्ही तो तुमचा पॉलिमर कूल करताय, थर्मो प्लास्टिक ज्यावेळी तुम्ही कूल करताय त्यावेळी काय होतं हे चेन्स काय होतात जवळजवळ यायला लागतात बिकॉज ऑफ दॅट फोर्स. दस द चेन्स कम क्लोजर ऑन कूलिंग अँड पॉलिमर्स बिकम्स हार्ड. आणि पॉलिमर कसं व्हायला लागतं हार्ड होतं. आता हे बघा सॉफ्ट झाल्यावर हे काय काय झालं कूलिंग झाले, लिनियर चेन अशा सेपरेट झाल्यात आणि एकमेकांवर काय व्हायला लागल्यात स्लाइड व्हायला लागल्यात. आता ते थंड हार्ड होताना काय होतात हे एकमेकांवर एकमेकांच्या जवळ येतात. एकमेकांच्या जवळ आल्यानंतर हे कसं होतं हार्ड होतं. एकमेकांच्या जवळ काय येतात तर ह्याच्यामध्ये वीक वॅन्डरवॉल फोर्सेस असतो. मग बघा हीटिंग केल्यानंतर काय होतं सॉफ्ट आणि कूलिंग केल्यानंतर हार्ड. मग हा होतो इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन थर्मोप्लास्टिक पॉलिमर. थर्मोप्लास्टिक पॉलिमर हीट केल्यानंतर सॉफ्ट होतो आणि कूल केल्यानंतर हार्ड होतो. आता ह्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा, हा रिसायकल केला जाऊ शकतो, रिपीटेडली तुम्ही रिसायकल करू शकता. मग जर पुनर्चक्रीकरण होतं त्यामुळं तो एक प्रकारचा आपण हे पोल्युशन कंट्रोल म्हणून यूज करू शकतो, ह्याच्यामुळे पोल्युशन होत नाही. मॉलिक्युलर वेट ऑफ दिस पॉलिमर इज कम्पॅरेटिवली लेस दॅन द थर्मोसेटिंग पॉलिमर. ह्याचं जे मॉलिक्युलर वेट असतं ते थर्मोसेटिंग पॉलिमरपेक्षा काय असतं कमी असतं. मग हे कसे असतात जनरली सॉफ्ट असतात, वीक असतात, वॅक्सी अँड लेस ब्रिटल असतात. वॅक्सी म्हणजे मेणासारखे, वीक असतं आणि ठिसूळ असतात, लेस ब्रिटल असतात. दीज पॉलिमर आर मोस्टली ॲडिशन पॉलिमर. हे पॉलिमर कसे असतात ॲडिशन पॉलिमर असतात, म्हणजे ॲड केल्यानंतरच काय होतं हे तयार होतात. मेनी ऑफ द थर्मोप्लास्टिक पॉलिमर आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट, म्हणजे हे पॉलिमर कशात विरघळतात तर ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये सोल्युबल होतात. मग हे काय झालं थर्मोप्लास्टिकच्या प्रॉपर्टीज झाल्या. आता याचे एक्झाम्पल काय आहेत बघा, नायलॉन 6 आणि नायलॉन 6-6 ह्याला काय म्हटले पॉलीअमाइड, पॉलिस्टायरिन PS, पॉलीप्रोपिलिन PP, पॉलीइथिलिन PE, पॉलीविनिल क्लोराईड PVC, पॉलीअक्रिलोनायट्राइल PAN. आता हे यूज कशात केलं जातं बघा, कंपोनंट्स ऑफ ऑटोमोबाईल, ऑटोमोबाईल म्हणजे गाड्यांचे जे काही पार्ट्स असतात त्यामध्ये, टॉईज म्हणजे खेळण्यामध्ये, तुमच्या रेनकोटमध्ये, छत्रीमध्ये, शीट्समध्ये, कागदांमध्ये, इन्सुलेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाय केबल, जे इलेक्ट्रिकली तुमच्यात केबल सप्लाय केली जाते त्यामध्ये, रोप्स अँड थ्रेड, दोरा आणि जे रोप असतात दोरखंड वगैरे असतात त्यामध्ये, हाऊस होल्ड प्रोडक्ट्स लाईक बकेट्स, जार्स, कंटेनर्स, हाऊसेस, पाईप्स, ट्यूब्स एक्सेट्रा. जार म्हणजे काय बरण्या, बादल्या, कंटेनर जे वेगवेगळे असतात त्यामध्ये हे काय केलं जातं यूज केलं जातं. आता थर्मोसेटिंग पॉलिमर बघूया, द पॉलिमर विच डू नॉट बिकम सॉफ्ट ऑन हीटिंग. असा पॉलिमर जो हीट केल्यानंतर सॉफ्ट होत नाही अँड कूल केल्यानंतर हार्डही होत नाही. द पॉलिमर विच डू नॉट बिकम सॉफ्ट ऑन हीटिंग अँड हार्ड ऑन कूलिंग आर नोन ॲज अ थर्मोसेटिंग पॉलिमर. दीज पॉलिमर्स बिकम परमनंटली हार्ड वन्स दे आर मोल्डेड. म्हणजे एकदा का ते मोल्ड केले तर ते परत तुम्ही हीट केल्यानंतर परत काय होऊ शकत नाहीत सॉफ्ट होऊ शकत नाहीत आणि कूल केल्यानंतर परत हार्डही होऊ शकत नाहीत. म्हणजे तुम्ही काय करू शकता थर्मोसेटिंग पॉलिमर एकदाच फक्त काय करू शकता हीट करून त्याला मोल्ड पाहिजे तसा आकार देऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला
चेंजेस करता येत नाहीत. तसं थर्मोप्लास्टिकमध्ये तुम्हाला काय करू शकत होता तुम्ही, पाहिजे त्या वेळी पाहिजे त्या शेपमध्ये जो मोल्ड आहे किंवा एखादी वापरून झालेली वस्तू आहे ती तुम्हाला मोल्ड करून आपण परत ती रिशेप करू शकतो, रियूज करू शकत होतो. पण तसं थर्मो सेटिंगमध्ये होत नाही, एकदा का तुम्ही हे मोल्ड केलंच तर परत तुम्हाला हे काय करता येत नाही, यूज करता येत नाही. म्हणजे जो काय तुम्हाला शेप द्यायचा आहे तो एका अटेममध्येच तुम्हाला देता येतो. मग अनलाईक थर्मोप्लास्टिक, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द थर्मोसेटिंग पॉलिमर फ्रॉम लिक्विड टू सॉलिड स्टेट इज अन इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे लिक्विड टू सॉलिड स्टेटमधनं हा थर्मोसेटिंग पॉलिमर तयार होणं हे एक इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. मग दिस इंडिकेट दॅट द थर्मोसेटिंग पॉलिमर कॅनॉट बी रिसायकल्ड ऑर रिक्लेम्ड. म्हणजे इरिव्हर्सिबल प्रोसेस असल्यामुळं काय होतं, आपण हे थर्मोसेटिंग पॉलिमर रिसायकल करू शकत नाही, त्याचा आणखीन रियूज करू शकत नाही. प्रोलॉंग्ड हीटिंग ऑफ थर्मोसेटिंग पॉलिमर ॲट हाय टेम्परेचर. जर तुम्ही थर्मोसेटिंग पॉलिमरला जास्तीत जास्त वेळ हीट केलं हाय टेम्परेचरला, मे रिझल्ट इन इट्स डिकम्पोजिशन. मग त्याचं काय होतं, विघटन व्हायला चालू होतं, त्याचं डिकम्पोजिशन होतं. आता बघा, द मॉलिक्युल्स ऑफ थर्मोसेटिंग पॉलिमर जनरली फॉर्म कॉम्प्लेक्स क्रॉस लिंक्ड नेटवर्क स्ट्रक्चर ड्युरिंग द मोल्डिंग प्रोसेस. म्हणजे या ह्याची जी मोल्डिंग प्रोसेस असते त्यावेळी ते कसलं स्ट्रक्चर दाखवतं, तर क्रॉस लिंकड. क्रॉस लिंकड मी तुम्हाला सांगितले, नेटवर्क कसं असतं, तीन लिनियर चेन असतात, पहिली दुसऱ्याशी ब्रँचिंग केलेलं असतं, दुसऱ्या तिसऱ्याशी ब्रँचिंग केलेलं असतं, मग याला काय म्हटले, नेटवर्क लिंकेज असतं यामध्ये. मग क्रॉस लिंकिंग ऑफ द पॉलिमर चेन ऑफ दिस प्लास्टिक डज नॉट अलाव देम टू स्लाइड ओवर इच अदर. म्हणजे यांच्यात क्रॉस लिंकिंग असल्यामुळं काय होतं, एकमेकांवर या ज्या स्लाईड आहेत, या ज्या चेन आहेत त्या स्लाईड होत नाहीत. मग ड्यू टू द क्रॉस लिंकड मॉलिक्युलर स्ट्रक्चर, मग हे क्रॉस लिंक्ड मॉलिक्युलर स्ट्रक्चर असल्यामुळे काय होतं, द मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ द थर्मोसेटिंग पॉलिमर. मेकॅनिकल प्रॉपर्टी म्हणजे कोणती, तर त्याची रिजिडिटी, इम्पॅक्ट स्ट्रेंथ, टेन्साईल स्ट्रेंथ एक्सेट्रा आर इंडिपेंडंट ऑफ राईज ऑर फॉल इन टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचरच्या राईज आणि फॉल बरोबर काय होतात, ह्याच्या प्रॉपर्टीज काय होतात, चेंज होऊ शकतात, हे क्रॉस लिंक्ड मॉलिक्युलर स्ट्रक्चर असल्यामुळे. हे बघा, ही थर्मोसेटिंग क्रॉस लिंक्ड पॉलिमर आहेत. आता याच्या जनरल प्रॉपर्टीज काय आहेत बघा, थर्मोसेटिंग पॉलिमर एक्झिबिट अ हाय डिग्री ऑफ स्टॅबिलिटी ॲट हाय टेम्परेचर. थर्मोसेटिंग पॉलिमर काय दाखवतात, हाय टेम्परेचरला हाय डिग्री ऑफ स्टॅबिलिटी दाखवतो. दीज पॉलिमर आर कॉस्ट इफेक्टिव्ह मटेरियल. मोल्डेड प्रोडक्ट्स आर हायली ड्युरेबल. म्हणजे जे प्रोडक्ट्स असतात ते दीर्घकाळ टिकतात, कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. दे आर जनरली प्रिपेअर्ड बाय कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. आपण पॉलिमरायझेशनचे नंतर टाईप बघणार आहे. मग हे कसं तयार केलं जातं, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमधनं तयार केलं जातं. दीज आर इनसोल्युबल इन ऑलमोस्ट ऑल ऑर्गॅनिक सॉल्वंट. मग हे सगळ्या ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये विरघळत नाही, ॲसिडमध्येही विरघळत नाही आणि अल्कलीजमध्येही विरघळत नाही, इनसोल्युबल आहे बिकॉज ऑफ इट्स हार्डनेस. ते कठीण असल्यामुळं काय होतं, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गिव अ सरफेस फिनिशिंग टू द थर्मो सेटिंग प्लास्टिक. म्हणजे हे हार्ड असल्यामुळं आपण त्याला चांगलं फिनिशिंग देऊ शकत नाही, आणि फिनिशिंग द्यायला गेलं तर ही एक वेगळी डिफिकल्टी आरायज होते. मग दीज आर जनरली मच स्ट्रॉंगर दॅन द थर्मोप्लास्टिक. हे थर्मोप्लास्टिकपेक्षा काय असतात, स्ट्रॉंग असतात. आता एक्झाम्पल काय बघा, बॅकेलाईट, इपॉक्झी रेझिन, पॉलिस्टर रेझिन, पॉलियुरेथेन रेझिन, मॅलामाइन रेझिन. आता याचे युजेस काय आहेत बघा, कशा कशात वापरतात, हाऊसिंग ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. म्हणजे घरी तुम्ही जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वापरतात त्यामध्ये मोटर ब्रश होल्डर, मोटरच्या ब्रशच्या होल्डरमध्ये प्रिंटेड सर्किट बोर्ड, जे प्रिंटेड केलेले सर्किट बोर्ड असतात त्यामध्ये, सर्किट ब्रेकर्समध्ये जे सर्किट ब्रेक करतात त्यामध्ये, इनकॅप्सुलेशन म्हणजे जे कॅप्सूल तयार करतात त्यामध्ये, हँडल्स ऑफ किचन युटेन्सिल म्हणजे जे तुम्ही भांडी असतात किचनमध्ये गरम होऊ नये म्हणून हँडल जे असतं साईडला, त्यामध्ये हे वापरलं जातं. आता काय बघणार आहे आपण, डिफरन्स बघणार आहे. आता पहिला डिफरन्स काय बघा, थर्मोसेटिंग आणि थर्मोप्लास्टिकचा सिंपल आहे, डेफिनेशन येणार. हे हीट केल्यानंतर काय होतं, सॉफ्ट होतं आणि कूल केल्यानंतर हार्ड होतं. तसं हे काय होतं, ते सॉफ्टही होत नाही आणि कूलही होत नाही जरी तुम्ही त्याला हीट केली तरी. आता दुसरं काय, दिस पॉलिमर कॅन बी हे रिसायकल, म्हणजे तुम्ही रियूज करू शकता. तसं हे रिसायकल करू शकता का, नाही. हे हीट करून तुम्ही रिसायकल करू शकता, हे हीट करूनसुद्धा रिसायकल होत नाही. तिसरा पॉईंट काय बघा, दीज आर फॉर्म्ड बाय बाय फंक्शनल मोनोमर अँड हॅव लिनियर स्ट्रक्चर. बाय फंक्शनल मोनोमरपासून हे पॉलिमर तयार होतात आणि त्यांचं लिनियर स्ट्रक्चर असतं. तसं हे कशापासून तयार होतात, पॉलिफंक्शनल मोनोमरपासून तयार होतात आणि थ्री डी क्रॉस लिंक्ड स्ट्रक्चर दाखवलं. परत काय बघा,
हे बघा, सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये सोल्युबल आहेत, तसं हे कशात इनसोल्युबल आहेत ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये. परत काय, ह्यांचं मॉलिक्युलर वेट पॉलिमरचं कसं असतं, कमी असतं, आणि ह्यांचं कसं असतं, जास्त असतं. हे लिनियर स्ट्रक्चर दाखवतात, हे क्रॉस लिंक स्ट्रक्चर दाखवतात. मग दीज आर फॉर्म्ड बाय ॲडिशन ऑर चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. हे कशापासून तयार होतात, कंडन्सेशन पॉलिमरायझेशन. परत हे कशासाठी, दीज आर कम्पॅरेटिवली सॉफ्ट, वीक, वॅक्सी अँड लेस ब्रिटल. ते कसे असतात, सॉफ्ट, वीक, वॅक्सी आणि लेस ब्रिटल असतात. हे कसे असतात, हार्ड, टफ, मेकॅनिकली स्ट्रॉंग अँड ब्रिटल असतात, ह्याच्या अपोजिट असतात. ह्याचं एक्झाम्पल आपण बघितलं, पॉलिस्टायरीन, पी व्ही सी, पॉलिथिलीन. ह्याचं एक्झाम्पल काय, फिनॉल फॉर्मल्डिहायड्रेथिन, युरिया फॉर्मल्डिहायड्रेथिन आणि पॉलिएरेथिन. मग अशा प्रकारे आपला क्लासिफिकेशन जे आहे ते झालेलं आहे. हे बघा, हा काय टेबल आहे, पॉलिमरचे हे चार टाईप आपण बघितले, 1, 2, 3, 4. परत ह्याचे आणखीन 3 टाईप, ह्याचे आणखीन 3, परत ह्याचे 2 टाईप होते, या 2 टाईपचे परत सब टाईप होते. हे बघा, परत बेस्ड ऑन थर्मल बिहेवियर, आत्ता बघितलं आपण थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, टाईप्स ऑफ पॉलिमरायझेशन रिॲक्शन. आपण मग असे बघितलं कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे काय, ते आपण डिटेल बघणार आहे.